by Satyam developers. Bhumi Petnekar endorses this exclusive project at the heart of Khargar that enhances the living experience of the discerning Khargarite. Truly next level. मंत्र्यांच्या तारखांअभावी मागील वर्षभरापासून रखडलेला नवी मुंबई मेट्रोचा प्रवास शुक्रवारपासून प्रत्यक्षात साकारत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार उद्घाटनाची औपचारिकता न करता बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा आजपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतलाय. दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाला असून या मार्गावर एकूण 11 स्थानकांसह तळोजा पाचनंद येथे आगार डेपो आहेत. मेट्रोचे संचालन करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची सर्व तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. परंतु केवळ उद्घाटनासाठी हा प्रवास रखडला होता. नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटू लागल्यानं मेट्रो आता धावू लागेल. बेलापूर ते पेंधर दरम्यान दोन्ही स्थानकातून दुपारी 3 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे तर शेवटची मेट्रो ही रात्री 10 वाजता असेल. 18 नोव्हेंबर पासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल्स आणि बेलापूर टर्मिनल्स ते पेंधर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी रात्री 10 वाजता होईल. विशेष म्हणजे प्रत्येक 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.